काय बोलणार देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये असं म्हणाले की राज्यपालांनी जे विधान केलं ते त्यांच्या मनातनं नसेल त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. त्रिवेदींचं म्हणणं मी पूर्ण ऐकलेलं आहे. त्यांनी कुठंही महाराजांनी माफी मागितली असं म्हटलं नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सरळ सरळ दोघांची पाठराखण करतायत. काय भूमिका फडणवीसांच्या? नाही, माझी भूमिका मी स्पष्ट केली. मी तुम्हाला सांगतो ना, आणि जे काय घडलंय ते एक तर मी किंवा त्यांनी किंवा तुम्ही सांगून नाही, सगळ्यांनी बघितले. त्यामुळे जी भूमिका आहे ती माझी अशीच आहे, अशीच राहणार. पक्ष कुठला जरी असला तर त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट करून ह्या दोघांना हकलपट्टी केली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. फडणवीस काय बोलले त्याच्याविषयी बोला. ते काय बोलले ते त्यांना तुम्ही विचारा. शरद पवार काय बोलले नाही त्यांना, पवारसाहेबांना विचारा. नितीन गडकरी जे बोलले ते त्यांना विचारा. मग उद्धवजी ठाकरे काय बोलले ते त्यांना विचारा. राजसाहेब मी कुठल्या एक अनुभव असा आहे भाजपच्या बाबतीतला, जेव्हा महापुरुषांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य केलं जातं त्यावेळेस भाजपच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्या सौम्य येतात. राज्यपाल पुण्यामध्ये असताना सावित्रीबाई फुलेंबद्दल सुद्धा आक्षेपार्ह बोलले. बघा, हा ह्या संदर्भात आपण काय करू, एक वेगळी एक पत्रकार परिषद घेऊ. काय सांगतो मी, एक पळवाट काढत नाही, एक लक्षात घ्या. ऐकून एक 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 काय होतंय माहितीये का, मी का म्हणतोय त्याला काय उत्तर देणार नाही. परत आपण त्याच्यावरती सेपरेट घेऊ. काय हो, विषयांतर होऊन जाईल. आता जो विषय आहे ना तो फक्त शिवाजी महाराजांपुरतं मर्यादित आहे. हे काय बोलले ते काय बोलले, दॅट इज देअर लुकआउट, दॅट इज नॉट माय ब्लडी लुकआउट, इट इज देअर लुकआउट. जबाबदार व्यक्ती म्हणून कसं वागायचं, कसं काय बोलायचं, मी बोलतो तसं प्रत्येकाने बोललं पाहिजे. असं जर बोलायचं झालं तर अनेकाबद्दल आपण घेऊ शकतो. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी ह्या लोकसभा